आता बातम्या सविस्तराने. धार्मिक कटू तालुकांना मान्य नाही जे शाहीनबागमध्ये सुरू होतं त्यामुळे भाजपाचा पराभव होणारच होता. लोक सध्या मत वाया जाऊ देत नाही आहेत. दिल्लीचा निर्णय फक्त दिल्लीपुरताच नाही तर इतर राज्यातही होऊ शकतो. देशात मोदी आणि शहा यांच्याविषयी चर्चा जी संसदेत ऐकतो ती दहशती वातावरण आहे असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन असे ट्विट शरद पवार यांनी केले. दिल्लीच्या निकालामुळे आश्चर्य वाटलेलं नाही, आपचा विजय होईल असा कौल होताच जाणीवपूर्वक धार्मिक कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न फसला आहे. भाजपच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. सरकारमध्ये असलेले लोक यांना मारा, यांना गोळी घाला किंवा या प्रकारच्या ज्या घोषणा करत होते, मला असं वाटतं ह्या सगळ्या मर्यादा सोडून एक प्रकारची भूमिका घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. आणि हे दिल्लीकरांना किंवा लोकांना हे अजिबात पसंत पडलेलं नाही आणि त्यामुळं हा पराभव झाला आहे. याच्यामध्ये मला काही आश्चर्य वाटत नाही, हा होणारच होता. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही मालिका आहे आणि ही आता थांबत नाही.